आपण अभ्यासत आहोत इतिहासाची साधने. इतिहासाच्या साधनांच्या प्रकारापैकी भौतिक साधने, लिखित साधने, मौखिक साधने आपण अभ्यासली. या भागामध्ये आपण आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असलेले चित्रपट या साधनाचा अभ्यास करणार आहोत. तर बालमित्रांनो, चित्रपट हा आधुनिक तंत्रज्ञानाचा आविष्कार आहे. आधुनिक तंत्रज्ञान म्हणजेच काय? तर त्या ठिकाणी छायाचित्रण कलेचा विकास झाला. त्यानंतर छायाचित्रण कला आणि ध्वनिमुद्रण या कला एकत्र झाल्या आणि त्यानंतर त्या ठिकाणी चित्रपटाची निर्मिती व्हायला सुरुवात झाली. यालाच आधुनिक तंत्रज्ञानाचा आविष्कार असे म्हणतात. तर बालमित्रांनो, 20व्या शतकामध्ये चित्रपट तंत्रज्ञानात मोठी प्रगती झाली. म्हणजे अगोदर चित्रपट हा होता, पण चित्रपटामधले पात्र हे बोलके नव्हते, म्हणजे त्याला मूक चित्रपट असे म्हणत. यानंतर 20व्या शतकामध्ये चित्रपट बोलायला लागला, म्हणजेच त्या ठिकाणी पात्र, बोलणारे पात्र त्या ठिकाणी चित्रपटामध्ये दिसायला आणि ऐकायला लागले, म्हणजे ऐकायला यायला लागले. यामुळे याला म्हणतात की मोठी प्रगती झाली. त्यानंतर बालमित्रांनो, दादासाहेब फाळकेंनी ISN 1913 भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ त्या ठिकाणी रोवली. भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ म्हणजेच सुरुवात कोणी केली? तर दादासाहेब फाळके यांनी 1913 भारतीय चित्रपटसृष्टीची सुरुवात केली, चित्रपट निर्मिती सुरुवात केली. भारतीय चित्रपटसृष्टीला त्या ठिकाणी चांगले दिवस सुरू झाले. यामध्ये भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील काही प्रसंग त्या ठिकाणी चित्रित करण्यात आलेले आहेत. पहा बालमित्रांनो, चित्रपट जरी सुरू झाले, त्याच तंत्रज्ञानाचा उपयोग भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील काही प्रसंग, काही घटना त्या ठिकाणी चित्रित करून ठेवलेल्या आहेत. त्यामध्ये दांडी यात्रा, मिठाचा सत्याग्रह, चले जाओ आंदोलन या ऐतिहासिक प्रसंगाच्या चित्रफिती आज आधुनिक तंत्रज्ञानामुळे आपल्याला पाहायला उपलब्ध आहेत. ह्या चित्रफिती त्या वेळच्या प्रसंगाच्या ओरिजिनल, म्हणजेच जसे आहे तसा प्रसंग आपल्याला पाहायला मिळत आहे. हा आहे या तंत्रज्ञानाचा आविष्कार. तर आपण या ठिकाणी गुगलवर, यूट्यूबवर दांडी यात्रा, मिठाचा सत्याग्रह, चले जाओ आंदोलन असं चित्रफितीचं नाव टाकून सर्च केलं की आपल्याला लगेच त्याच वेळची चित्रफित आणि त्याच वेळचे महात्मा गांधी, त्याच वेळचे सर्व प्रसंग आपल्याला जसेचे तसे पाहायला मिळतात. अशा प्रकारे बालमित्रांनो, इतिहासाचा अभ्यास करताना चित्रपट या साधनाचा सुद्धा आपल्याला उपयोग होतो. धन्यवाद.